हॅलो मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे आकृतीबंध ओळखण्याबद्दल शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण आकृतीबंध पूर्ण करण्याबद्दलची काही मनोरंजक उदाहरणे पाहू. एक दिवस भोला आणि बन्नी फिरत फिरत एका वेगळ्या जंगलात हरवले. ह्या जंगलात काय वेगळे आहे? इथे ठिकठिकाणी काही अपूर्ण आकृतीबंध बनवले आहेत. भोला आणि बन्नीला हा बोर्ड दिसला. बोर्डवर लिहिले होते, जसे तुम्ही हे अपूर्ण आकृतीबंध पूर्ण कराल तसा तुम्हाला ह्या जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसायला लागेल. पहिले भोला आणि बन्नीला एका घराच्या दरवाजावर ह्या प्रकारचा आकृतीबंध दिसला. इथे फक्त एकच दरवाजावर हा आकृतीबंध बनवलेला आहे. भोला आणि बन्नी मिळून हा अपूर्ण आकृतीबंध पूर्ण करत आहेत. मुलांनो, तुम्ही देखील हा अपूर्ण आकृतीबंध पूर्ण करू शकता का? हवं तर व्हिडिओ थांबून तुम्ही याचे उत्तर शोधू शकता. बरोबर, इथे फुलांच्या ज्या पाकळीवर तिरक्या रेषेचे डिझाईन बनवले आहे ते प्रत्येक वेळी पुढील फुलाच्या शेजारील पाकळीवर दिसत आहे. भोला आणि बन्नीनेही तुमच्यासारखंच ह्या आकृतीबंधाचा नियम शोधून दुसऱ्या दरवाजाचा आकृतीबंध पूर्ण केला. जसे भोला आणि बन्नीने दरवाजावरील आकृतीबंध पूर्ण केला, त्यांना बाहेर जाण्यासाठीच्या रस्त्याच्या बाणाची खूण दिसली. भोला आणि बन्नी पटकन त्या बाणाच्या दिशेने जायला लागले. थोडे दूर गेल्यावर त्यांना दोन झाडांच्या मध्ये एक पडदा दिसला. पडदा दोन भागात विभागला होता. पडद्याच्या एका भागावर अशा प्रकारचा आकृतीबंध बनवला होता. भोला आणि बन्नीने विचार केला की जर त्यांनी पडद्याच्या दुसऱ्या भागावर तो आकृतीबंध बनवला आणि मग दोन्ही पडद्यांना जवळ केले तर ते अपूर्ण आकृतीबंध पूर्ण करू शकतील. मुलांनो, तुम्ही हा आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी भोला आणि बन्नीची मदत करू शकता का? शाबास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. इथे पडद्याच्या आकृतीबंधामध्ये ह्या प्रकारचे लाल, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या बाणांच्या समूहाची पुनरावृत्ती करून आकृतीबंध बनवला आहे. भोला आणि बन्नीने ह्या आकृतीबंधाला तुमच्या मदतीने पडद्याच्या दुसऱ्या भागावर बनवले आणि मग दोन्ही पडदे जवळ घेऊन आकृतीबंध पूर्ण केला. आकृतीबंध पूर्ण करताच पुन्हा एकदा बन्नी आणि भोलाला बाहेर जाण्याच्या रस्त्याच्या बाणाची खूण दिसली. बन्नी आणि भोला अजून जोरात त्या बाणाच्या दिशेने चालू लागले. ह्या वेळी त्यांना रस्त्यात एक मडके दिसले. त्या मडक्यावर ह्या प्रकारे एक अपूर्ण आकृतीबंध बनवला होता. मुलांनो, तुम्ही हा आकृतीबंध पूर्ण करू शकता का? व्हिडिओ थांबून तुम्ही याचे उत्तर शोधू शकता.
शाब्बास मुलांनो, तुम्ही हा आकृती बंध अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केला आहे। इथे 1, 2, 3 आणि 4 त्रिकोणांच्या समूहाची पुनरावृत्ती करून हा आकृती बंध बनवला आहे। ह्यावेळी जसे पन्नी आणि भोलाने मडक्याचा आकृती बंध पूर्ण केला, तसे त्यांच्या समोर बाहेर जाण्यासाठी गेट प्रकट झाले। बन्नी आणि भोला जोरात पळत बाहेर जाण्याच्या गेट मधून जंगलातून बाहेर आले आणि दोघे आनंदाने नाचू लागले। या व्हिडिओ मध्ये आपण अपूर्ण आकृती बंध पूर्ण करण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली।